कृष्ण प्रत्येकाला कृष्ण हा भेटलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर कृष्ण भेटलाच पाहिजे. मनातलं बोलायला, लिहिलेलं वाचायला, रेखाटलेलं दाखवायला आणि कधी गायलेलं ऐकवायला. हक्काचा असा सवंगडी पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येकाला एक कृष्ण भेटलाच पाहिजे. मुळात नात्यांच्या पलीकडचे भावबंध जोडणारा एक हक्काचा असा सवंगडी असला पाहिजे. लहानपणापासून जपलेल्या अनेक नात्यांची वय वाढत असतात, त्या नात्यांचे काळाप्रमाणे अर्थही बदलत असतात. तसंच ते पूर्वीचं निर्व्याज अबोध नातं पुन्हा जमायला पाहिजे आणि त्याकरिताच आयुष्यात प्रत्येकाला कृष्ण भेटलाच पाहिजे. तो कृष्ण किंवा ती कृष्ण, ती व्यक्ती कोणीही असू शकते. आपल्या मनातलं सारं जाणणारा तो किंवा ती असते. कधीही आपलं खोलवर मन जितं करता आलं पाहिजे. असा हक्काचा, विश्वासाचा किंवा विश्वासाची कृष्ण हा आपल्याला भेटलाच किंवा भेटलीच पाहिजे. आपल्या आजूबाजूला तो किंवा ती सापडेलच असं नाही. जोडीदारामध्ये ती किंवा तो गवसेलच असेही नाही. कोणीतरी जवळच कृष्ण असण्याची भावना ही उर्मी देणारी असली पाहिजे. मात्र कधी मनाचा पेंद्या झाला नाही पाहिजे. सुंदर विचारांची हीच मुरली छेडणारा तो किंवा ती आयुष्यात प्रत्येकाला कृष्ण भेटलाच पाहिजे. आयुष्यात प्रत्येक वळणावर प्रत्येकाला कृष्ण भेटलाच पाहिजे. एक तरी कृष्ण भेटलाच पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला कृष्ण भेटला पाहिजे. आपल्या या यूट्यूब चॅनलचा संवाद वाहिनी या चॅनलच्या शुभारंभाच्या भागामध्ये आपण ही आशा व्यक्त केली होती आणि आपण म्हटलं होतं की आपण प्रत्येकाला एक तरी अशी व्यक्ती जवळची अशी सापडली पाहिजे की जिच्याकडे आपण आपलं मन मोकळं करू शकू. आशा आहे की प्रत्येकाला तुम्हाला असा हा कृष्ण म्हणजे अशी ती व्यक्ती भेटली असेल. आणि जर अजूनही नसेल भेटली तर ह्या येत्या वर्षात नक्कीच भेटेल अशी आपण आशा व्यक्त करूया. आज संवाद वाहिनी या आपल्या चॅनलचं वर्धापन दिवस, एक वर्ष झालं. वर्षापूर्वी आपण असं एक मनात घेतलं होतं की आपण सर्वांशी संवाद साधूया, त्याची ही वाहिनी म्हणजेच संवाद वाहिनी. वेगवेगळे विषय आपण हाताळण्याचा प्रयत्न केला. काही विषय नेहमीचे होते, जसं की आपल्या जिव्हाळ्याचं कुटुंब, पालकत्व किंवा संवाद साधणं किंवा विवाह, वैवाहिक नातेसंबंध यासारखे बऱ्याच वेळा हाताळले गेलेले जरी असले तरीही महत्वाचे असलेले विषय आपण हाताळले. पण त्याच्यासोबत आपण बरेचसे जर असे नेहमी न बोलले जाणारे असे विषय सुद्धा हाताळण्याचा प्रयत्न केला, जसं की आपत्ती नियोजन किंवा संगीतोपचार. तर हे जे काही थोडे नवीन संकल्पना आहेत, नवीन म्हणण्यामागे उद्देश असा की ज्याबद्दल आपल्याला फारसं माहिती नसतं, संकल्पना आहेतच पण आपण त्याबद्दल जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यासाठी आपण हे जे विषय आहेत ते हाताळताना बऱ्याच तज्ज्ञांची पण भेट घेतली, काही तज्ज्ञांना आपण आपल्या वाहिनीमध्ये बोलवलं, त्यांची मुलाखत घेतली, काही वेळा आपल्याला चर्चासत्र सुद्धा आपण ऑर्गनाईज केलं. ऑर्गन डोनेशन बद्दल सुद्धा आपण चर्चासत्र घेतलं होतं, त्यावर काम करणाऱ्या व्यक्तींना बोलवलं होतं, कुटुंब न्यायालयातल्या तज्ञ व्यक्तींना आपण बोलवलेलं होतं. त्याच्याचप्रमाणे आपण काही गोष्टी आपणही सांगण्याचा प्रयत्न केला की जे आपण स्वतः अभ्यासलेलं असेल त्या क्षेत्राबद्दल आपण बोललो. बोलताना आपण वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याचाही प्रयत्न केला की इतरांना काय आवडेल, त्यांचे जे आपल्याला प्रतिक्रिया आल्या होत्या त्याच्यातनं सुद्धा आपण नवीन नवीन विषय घेतले आपण. आणि मग ह्याच्यात आपण खूप वेगवेगळ्या विषयांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याच बरोबर आपण वेगवेगळे दिवस सुद्धा साजरे केले, म्हणजे जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दिवस साजरे केले जातात ते सुद्धा आपण साजरे करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून हे दिवस म्हणजे का साजरे केले जातात, ते कोणत्या दिवशी साजरे केले जातात हे तर आपण सांगितलंच, पण त्याच्याच बरोबर का साजरे केले जातात, त्याचं उद्दिष्ट काय, ह्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न केला. तर एकूणच आपल्या ह्या संवाद वाहिनी या युट्यूब चॅनलचं जे सूत्र आहे किंवा थीम आहे ती आरोग्य अशी आहे. तर आरोग्य म्हटलं की त्याच्याबरोबर आपण सर्वांगाने आपण विचार करतो शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य.
तन पोसाया अन्न हवे मज, अन्न मिळवाया धन हवे मज, धन मिळवाया स्वस्थ तन हवे मज, तन स्वस्थ ठेवाया स्वस्थ मन हवे मज, मन स्वस्थ ठेवाया स्थैर्य हवे मज, स्थैर्य मिळवाया तन मन धन सगळेच हवे मज, पण तन मन स्वस्थ ठेवाया वेळच नसे मज, बालपणी ती घोकंपट्टी शाळा आणि क्लास, तरुणपणी मग करिअरची आस, म्हातारपणी निरोगीपणाची गरजच असते खास, सरते आयुष्य आपुले आता तरी मानवा हो जागा, जाण आपुल्या तनाला जाण आपुल्या मनाला, उरलेले आयुष्य बनव खास आता, तन मन निरोगी स्वस्थ ठेवण्याचा उचल वसा आता। आपण वेगवेगळ्या दिवसांबद्दल माहिती घेतलीस, त्याच्याच बरोबर आपण आध्यात्मिक गोष्ट सुद्धा घेतल्या, म्हणजे त्याच्याबद्दल आपण गुरुपौर्णिमा उत्सव आषाढी एकादशी ह्याबद्दल सुद्धा आपण साजरे केले, योगाबद्दल आपण सांगण्याचं, कारण आरोग्य म्हटलं की सर्व बाजूंनी आपल्याला आरोग्य हवं, तर त्याच्यासाठी आपल्याला मानसिक सामाजिक आरोग्यही हवं, आणि त्यासाठी आपण सर्वांगानी त्याचा विचार करण्याचा प्रयत्न केला, अर्थात या सर्वाबरोबर शारीरिक आरोग्य पण आलं, म्हणजे मग त्याच्यासाठी प्रामुख्याने आपल्याला सकस आणि पोषक आहारही हवा, मग ह्याच्यासाठी आपण वेगवेगळे रेसिपीज कुठल्या करू शकतो, आपल्या आहारात काय समावेश करू शकतो, याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला, आपण स्वतःही त्या बनवून दाखवण्याचा आपण प्रयत्न केला, तर हे असे आपण वेगवेगळे विषय आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या वर्षभरात आपण केला। ह्याच्यात ना आपण मला असं वाटतं की आपण स्वतः सुद्धा बरंच काही शिकलो, म्हणजे कसं की हे जेव्हा विषय निवडले तेव्हा त्याबद्दल आपल्याला जरी काही थोडी माहिती असेल तरीही जास्त माहिती करून घेण्यासाठी किंवा त्या विषयातले कोणी तज्ञ आपल्याला सापडतात का की त्यांच्याकडनं आपण ही माहिती घेऊ शकू, आपत्ती नियोजनामध्ये आपण त्या क्षेत्रातल्या तज्ञाकडनं घेतलं, पर्यावरण दिवशी आपण त्या क्षेत्रातल्या तज्ञांना बोलवलं, ऑर्गन डोनेशनच्या बद्दल त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आपण बोलवलं, आणि मला वाटतं हे सगळं करताना आपल्याला ज्या विविध व्यक्तींनी मदतही केली, मला वाटतं आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्वांचे खरंच आभारी आहोत, आणि ह्या सर्वांच्या मदतीनेच हे आपण पुढे जातोय, अर्थात तुमची सुद्धा मदत ही झालेलीच आहे, तुमच्या प्रतिक्रियांवरून आम्हाला प्रोत्साहन नक्कीच मिळतं, आणि मग नवीन नवीन विषयही आम्हाला सुचत जातात आणि त्याच्यासाठी काम करण्याची उमेदही मिळते, त्यामुळे हे सर्व ही जी प्रक्रिया आहे ना ती करताना खूप आनंद वाटला, काही वेळेला थोडी ओढाताण झाली, पण ते करण्यामागे खरंच आनंद होता आणि तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतोय याचं समाधान सुद्धा होतं, आणि एक मला वाटतं वैयक्तिक पातळीवर सुद्धा आपल्याला त्याचा काही फायदा म्हणा किंवा बदल हा झालेला आहे, तुला काय वाटतं म्हणजे त्याच्यावर? नक्कीच, वैयक्तिक पातळीवर पण आपल्याला खूप त्याचा फायदा झालेला आहे, आपण स्वतःच म्हणजे आपण म्हणू की आपण आधी जे होतो त्याच्यापेक्षा एक वर्षांनी आज आपल्यामध्ये माझ्यामध्ये बराच फरक जाणवतो मला, म्हणजे आता टेक्नॉलॉजी मला माहिती आहे, मी आहे टेक्नॉलॉजीमध्ये पहिल्यापासून, पण तरी सुद्धा त्याच्यात सुद्धा कितीतरी वेगवेगळे बारकावे आहेत जे मला शिकून घ्यावे लागले, आणि क्वालिटी त्याच्यासाठी ते शिकून घेते, म्हणजे अजूनही शिकायचं आहे, शिक्षणाला कधी मर्यादा नसते, आपण कायम शिकतच असतो, तर एक वर्षात तर खूप काही काही शिकलो त्या बाबतीत, त्याचबरोबर माझी जी मतं होती ती मी आधी एवढ्या म्हणजे मोकळेपणाने मांडावे किंवा ह्याची मोकळेपणाने मांडण्याची गरज आहे हे सुद्धा मला तेवढ्या प्रकर्षाने जाणवत नव्हतं, पण ते आता मी मोकळेपणाने माझी मतं व्यक्त करू लागले, त्याचबरोबर विचार करून ती व्यक्त करू लागले की त्याच्या बाबतीत चारही बाजूनी विचार करून त्याच्या बाबतीत कसा विचार करता येईल किंवा काय मत आपण मांडलं पाहिजे याचा मी सखोल म्हणजे जास्त विचार करून आता व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे माझी, तर हा माझ्यामध्ये मला स्वतःला जाणवलेला या आपल्या प्रेक्षकांना सुद्धा काही अंशी ते आपल्या या मताशी सहमत असतील की त्यांनाही ह्या वेगवेगळ्या विषयांबद्दल सखोल माहिती असेलच असं नाही, पण आपण ती ह्या चॅनल तर्फे दिलेली आहे, आपण मगाशी मी एक विसरले आपण काही पुस्तकांबद्दल सुद्धा उल्लेख केला, काही पुस्तकांच्या लेखिकांकडून आपण त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे, आणि हे आपण चालूच ठेवणार आहोत, आणि मला असं वाटतं की ह्या उपक्रमात म्हणजे ह्या वर्षभरात आपण
जरी बरे विषय घेतले असेल तरी बरेच अजून विषय आहेत जे आपल्याला घ्यायला हवेत. जे आता घेतले आहेत ना ते प्रायमरी लेवलचे प्राथमिक पातळीवरचे होते. मला वाटतं की ते आणखीन सखोल जाऊन आपण त्याच्या खोलात जाऊ शकू पुढे जाऊन. आणि एक मला असं वाटतं म्हणजे मुद्दामून मला बोलावं असं वाटतं की आपण हे करण्यामागे आपला जो एक गोल आहे म्हणा किंवा आपण ज्या ध्येयाकडे बघतो आहोत की समानतेवर आधारित असा आपल्याला समाज निर्माण करायचा आहे किंवा जो समाजात एकूणच समानतेच्या पायावर नातेसंबंध सगळे नातेसंबंध असावेत अशी जी आपली अपेक्षा किंवा आशा आहे आणि ह्याच्यासाठी ही जी अटीतटीचा आपला प्रयत्न चाललेला आहे आणि प्रत्येक वेळा आपण त्यासाठी झटण्याचा यत्न करतो आहोत तो मला वाटतं काही अंशी आपण यावर्षी केला. अर्थात हे चालू राहणार आहे दरवर्षी आपल्याला करावंच लागणार आहे. पण हे सगळं करताना मला असं वाटतं की प्रेक्षकांचा सहभाग प्रेक्षकांकरता प्रतिसाद हा तेवढा महत्त्वाचा आहे. त्यांचा प्रतिसाद आहे म्हणून आपण इथपर्यंत वर्षभर पोहोचलो सुद्धा आहोत आणि हा असंच प्रेम असाच प्रतिसाद आम्हाला यापुढेही मिळत राहावा यासाठी आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे ह्या समानतेच्या ध्येयासाठी. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रेक्षकांची मदत लागणारच आहे. तर तुम्ही पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवण्याची आम्हाला मदत करा. सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जेवढं जास्त तुम्हाला शेअर करता येईल तेवढं शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत नवीन नवीन विषय पोहोचतील. हो तो ऍक्च्युली केवळ आपल्याकडून प्रयत्न पूर्ण आपण करतोच आहोत पण प्रेक्षकांनी पण थोडस जर अजून प्रोत्साहन देतातच आहेत म्हणूनच आपलं वर्ष पूर्ण झालं. त्याचप्रमाणे असंच प्रेम कायम राहावं. या वर्धापन दिवशी मला असं वाटतं की एक गोड रेसिपी व्हायलाच हवी आणि स्पेशलही असायला हवी. तेव्हा ती आपल्या आईची स्पेशल जी गोड रेसिपी आहे ती मला असं वाटतं आई स्पेशल लाडू आपण घेऊया. स्पेशल लाडूसाठी आपण रवा मैदा साखर तूप डिंक वेलची पूड जायफळ पूड आणि दूध हे साहित्य घेणार आहोत. एका पॅनमध्ये आपण तूप घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला हा जो डिंक आहे तो तळून घ्यायचा आहे. गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे. छानपैकी हा डिंक फुटतो आहे आवाज येतो आहे आपल्याला त्याचा. छान तळून घ्यायचा आहे तो फुलला पाहिजे चांगला. डिंकामुळे लाडूला एक छान क्रंची चव येते. आता हा डिंक झालेला आहे. गॅस बंद करूया आपण आणि एका वाटीत काढून घेऊया. एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये आपण तूप घेऊया. तूप पूर्ण नाही घेतलेलं मी पाऊणपट घेतलं आहे. थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे कारण कदाचित लाडूला मग जास्त होऊ शकतं. त्याच्यात मैदा आपण घालून ते नीट व्यवस्थित मिक्स करून घेऊया तूप आणि मैदा. लाडूचं हे भाजताना मिश्रण भाजताना सुरुवातीला पाहिजे तर गॅस थोडा मिडियमवर ठेवता येतो पण त्याच्यानंतर पूर्ण प्रोसेस जेव्हा आपण करतो पूर्ण भाजतो तेव्हा गॅस लोवर ठेवायचा आहे. आता हे छान मिक्स झालेलं आहे मैदा आणि तूप. तूप पण सुटायला लागलेलं आहे. आता हे छान तूप सुटलंय आपल्याला दिसतंय तर ह्यावेळेस आपण आता त्याच्यामध्ये रवा ॲड करणार आहोत. रवा जेव्हा आपण घालतो तेव्हा थोडी सावधानता अशी बाळगायची की मैदा एकदम गरम असतो त्यातलं तूप गरम असतं आणि रवा आपण रूम टेम्परेचरचा टाकतो तर तो मैदा एकदम हातावर उडू शकतो. ही काळजी घ्यायची. दोन्ही आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे रवा आणि मैदा. पुन्हा आपल्याला भाजायचं आहे. जेव्हा आपण हे मिश्रण भाजत असतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला हलवताना ते जड वाटतं. जसंजसं तूप सुटत राहतं आणि ते भाजलं जातं तसं तसं ते मिश्रण हलकं होतं. आता हे तूप सुटायला लागलं आहे. रंगसुद्धा त्याचा बदलायला लागला आहे. वासही छान यायला लागला आहे. त्याचा खमंग वास येतो आहे. अजून थोडंसं एक मिनिटभर भाजलं की होईल. आता हे झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये दूध घालणार आहोत. दूध घालतानासुद्धा काळजी घ्यायची नाही तर एकदम अंगावर उडू शकतं. दूध घातल्यामुळे ह्या लाडूला एक छान चव येते. जवा शिजल्यासारखा होतो. त्याचबरोबर
एक खरपूसपणा येतो. आता हे दुधाचं कच्चेपण घालवायला आपण थोडंसं 1-2 मिनटं अजून हा रवा आणि मैदा भाजून घेणार आहोत. होत आलेलं आहे हे छान मिश्रण झालेलं आहे भाजून. ते आपण थंड करून घेणार आहोत. एक साधारण 1/2 ते 1 तास आपल्याला ते थंड होऊ द्यायचं आहे. थंड झालेलं आहे मिश्रण. त्याच्यामध्ये आता मी साखर घातलेली आहे, डिंक घातला आहे, वेलची पूड आणि जायफळ पूड. आवडत असेल तर सुकामेवा तुम्ही इथे घालू शकता. आता हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. डिंका आपण तसाच टाकला कारण हे चोळताना त्याचा चुरा होतोच आणि थोडासा असा दाताखाली तो अख्खा आला तरी छान वाटतो, त्यामुळे पूर्ण त्याची बारीक पूड करायची गरज नाही आहे. असं हाताने चांगलं मळून मळून मिक्स करायचं कारण लाडू त्याशिवाय तो मुरला असं वाटत नाही. लाडू मुरण्यासाठी ही प्रोसेस गरजेची आहे. मला हे सगळं भाजायला साधारण 8 ते 9 मिनटं लागली आहेत. आपण एकेका वाटीचंच केलेलं आहे त्याच्यामुळे कमी वेळ लागलेला आहे. आपण जेव्हा मोठ्या प्रमाणात करतो तेव्हा तो वेळ वाढू शकतो. असं छान चोळत राहायचं आहे. त्याला तूपही सुटतं चोळल्यामुळे. दोन्ही हाताने चोळून घ्यायचं आणि आता वळतो आहे का लाडू ते बघितलं तर नाही, थोडा भगरा आहे. तर आपण थोडासा 1 चमचाभर तूप अजून घालूया. तूप कडकडीत करून घ्यायचं आहे, थंड तूप नाही घालायचं. आता पुन्हा ते चांगलं मळून घेऊया. जसं जसं मळतो तसं तसं त्याला तूप सुटतं. आता हा बांधला जाईल असं वाटतंय. दोन्ही हातावर असं छान मळून घेऊन त्याचा आपण लाडू वळूया. आवडीप्रमाणे आपण त्याला बेदाणा किंवा बदाम किंवा काजू काही पण लावू शकतो. असा हा लाडू तयार झालेला आहे. जेव्हा घाई असते आणि आपल्याला पटापट लाडू करायचे आहेत त्यावेळेला एका वेळेस आपण 2 लाडूसुद्धा करू शकतो. तर हे असे दोन्ही हातात 1-1 लाडू असा दाबून दाबून आपण तो तयार करू शकतो. म्हणजे पटापट थोडेसे लाडू थोडे झटपट होतात. आपल्याला घाई असते काही वेळेस, त्यावेळेस ही पद्धत उपयोगी पडते. आणि हे असे लाडू तयार होत आहेत. असे झेलून घ्यायचे म्हणजे त्याला छान गोलाकार हे होत आकार येतो आणि छान चकाकी पण येते. तर आता हे असे छान लाडू मी वळून घेते आहे पूर्ण. जेवी बाळ सगुणा सखा हरी, जेवी बाळ सगुणा वरण भात साजुक तुपजावरी, मेलविले नवणा सखा हरी, जेवी बाळ सगुणा सखा हरी, जेवी बाळ सगुणा मालपुरी मोती चूर दही वडे पासतरी चिमणा सखारी, देवी पास गुणा सखारी, देवी पास गुणा गुप्त होती तरी